मित्र हो, यावर्षी आपण घेऊन येत आहे कोण होणार डायमंड विनंतवीर 2023। दुर्वांकूर एज्युकेशन सोसायटी संचलित डायमंड स्टडी सेंटरच्या वतीनं यावर्षी एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे आणि स्पर्धेचं नाव आहे कोण होणार डायमंड विनोदवीर 2023। कोण होणार डायमंड विनोदवीर अर्थात ही स्पर्धा नसून विद्यार्थ्यांचा सुट्टीतील एक आनंदोत्सव असणार आहे। ही सुट्टी सर्वांची निश्चितपणे आता आनंदा जाणार आहे। या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे, या स्पर्धेमध्ये आपणास विनोदी विचार मांडावायचे आहेत। आपल्या बोलण्यातून तुम्ही इतरांना किती हसवू शकता किंवा किती आनंदी करू शकता हे महत्वाचं असणार आहे, कारण खळखळून हसणे ही सध्या प्रत्येक व्यक्तीची सर्वात महत्वाची गरज बनली आहे आणि हे सध्या दुर्मिळ होत चाललेले आहे। त्यामुळे व्हिडिओमधील आपला विचार असा असावा की ते ऐकून समाजाला खळखळून हसता येईल, दुःखी व्यक्तींना जीवनातील दुःख विसरून जगण्यासाठी नवा आशावाद मिळेल, जीवनातील अडचणींमुळे थकलेल्यांचा थकवा कमी होईल, दुःखितांच्या दुःखांची तीव्रता कमी होईल, हसण्यासाठी कारण शोधणाऱ्या व्यक्तींना मनभरून हसू येईल व याच हसण्यामुळे सर्वांचे जीवन सुंदर बनेल। म्हणूनच या स्पर्धेला आपण म्हणतोय ही स्पर्धा नव्हे तर हा विद्यार्थ्यांचा सुट्टीतील एक प्रकारचा आनंदोत्सव आहे। या स्पर्धेसाठी विषय आहे, विषय असा स्पेसिफिक आपण दिलेला नाहीये, मुक्त विषय आपल्यासाठी ठेवलेला आहे। आपण वक्तृत्व किंवा नाट्यकलेच्या माध्यमातून इतरांना हसवता येईल असा कोणताही विषय निवडावा। उदाहरणार्थ विनोद सांगणे, विनोदी भाषण, मिमिक्री, एकपात्री प्रयोग किंवा जास्तीत जास्त दोन सहकारी घेऊन केलेले नाट्य, मुकाभिनय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो। यातला कोणताही एक घटक घेऊन आपण आपलं सादरीकरण करावं आणि या आनंदामध्ये सहभागी व्हावं। या विषयाबद्दल काही अडचणी असल्यास आपण आयोजकांना संपर्क करू शकता। या स्पर्धेचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे फक्त इतरांना खळखळून हसवणे, समाजाला आनंद देणं आणि इतरांना आनंद देता देता आपणही आनंद होणं। या स्पर्धेसाठी वेळ असणार आहे 2 ते 5 मिनिट। आपलं सादरीकरण म्हणजे आपला व्हिडिओ कमीत कमी 2 मिनिटाचा असावा आणि जास्तीत जास्त 5 मिनिटांपर्यंत असावा। 2 मिनिटांपेक्षा कमी आणि 5 मिनिटांपेक्षा जास्त नसावा हे निश्चित। या स्पर्धेसाठी आपण 2 गट केलेले आहेत। गट क्रमांक 1 इयत्ता 5वी ते 8वी साठी आहे आणि गट क्रमांक 2 हा इयत्ता 9वी ते 12वी साठी आहे। म्हणून छोटा गट आणि मोठा गट अर्थात गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 2 असं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आता या स्पर्धेमध्ये निवड पद्धत कशी असणार आहे, तर या स्पर्धेमध्ये आपल्या व्हिडिओच्या आधारे आपल्याला क्रमांक दिले जाणार आहे। आपण आपला व्हिडिओ 25 एप्रिल 2023 पर्यंत आयोजकांकडे पाठवायचा आहे। आपण पाठवलेल्या व्हिडिओपैकी 5 व्हिडिओ 29 एप्रिल पर्यंत अपलोड केले जातील व त्याची लिंक आपणास पाठवली जाईल। या व्हिडिओतील 29 एप्रिल ते 13 मे पर्यंत या व्हिडिओला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक्स विचारात घेतले जातील आणि त्यानुसार आपल्याला गुणदान दिले जाईल। व्हिडिओमधील व्ह्यूज आणि लाईक नुसार क्रमांक देत असताना यामध्ये 2 प्रकारच्या निवड पद्धतींचा आपण वापर केलेला आहे। निवड पद्धत क्रमांक 1, या 1 क्रमांकाच्या निवड पद्धतीमध्ये पूर्णपणे व्ह्यूज आणि लाईकवर आधारित गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। एका व्ह्यूला 1 गुण व एका लाईकला 1 गुण अशाप्रमाणे आपल्या व्हिडिओला जेवढे लाईक्स आणि जेवढे व्ह्यूज मिळाले आहेत यांची बेरीज करून येणाऱ्या गुणांनुसार 1 ते 8 क्रमांक दिले जाणार आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बक्षिस मिळावीत या उद्देशानं 1 ते 8 क्रमांक दिले जाणार आहेत। आणि दुसरी जी निवड पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये मात्र व्ह्यूज आणि लाईकच्या शिवाय व्ह्यूज आणि लाईकचे नंबर दिल्यानंतर इतर जे बाकीचे व्हिडिओ आहेत यामध्ये आपल्याला व्ह्यूज आणि लाईक कमी असले तरी किंवा आपल्याला व्ह्यूज आणि लाईक नसले तरी आपला व्हिडिओच्या गुणवत्तेनुसार आपल्या आयोजकांनी नेमलेल्या परीक्षकांच्या गुणांवर आधारित आपणास काही विशेष पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे ही बक्षिसे आहेत निवड क्रमांक 2 ची बक्षिसं, यामध्ये व्ह्यूज किंवा लाईक्सला महत्व असणार नाही। व्ह्यूज किंवा लाईक यावर आधारित क्रमांक काढल्यानंतर उरलेल्या स्पर्धकांमधून अशा प्रकारची गुणवत्तेच्या आधारावरती काही पारितोषिकं दिली जाणार आहेत। ही पारितोषिकं दोन्ही गटामध्ये असणार आहेत, म्हणजे दोन्ही गटामध्ये व्ह्यूज आणि लाईकवरती 8-8 क्रमांक असणार आहेत आणि दोन्ही गटामध्ये परीक्षकांच्या गुणावर आधारित 3-3 क्रमांक असणार आहेत। त्यामुळे अतिशय चुरशीची आणि आनंदाची ही स्पर्धा होणार हे निश्चित आहे। गट क्रमांक 1 मध्ये 5वी ते 8वीचे विद्यार्थी असावेत आणि गट क्रमांक 2 मध्ये 9वी ते 12वीचे विद्यार्थी असावेत।
यामध्ये पारितोषिक म्हणून बक्षीस म्हणून आपण जे देणार आहे यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे. गतवर्षीप्रमाणेच आपण प्रथम क्रमांकासाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व 3000 रुपयाची डायमंड स्टडी सेंटरच्या कोणत्याही कोर्ससाठी शिष्यवृत्ती या ठिकाणी आपण देऊ करणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व 2000 रुपयाची शिष्यवृत्ती आपण देऊ करणार आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व 1000 रुपयाची शिष्यवृत्ती आपण देऊ करणार आहे. यानंतर 4 ते 8 क्रमांक आहेत, आपण एकूण 8 क्रमांक काढणार आहोत. त्यामुळे 4 ते 8 क्रमांकासाठी या सर्व विजेत्यांसाठी आपण डायमंड स्टडी सेंटरचा 1 महिन्याचा इंग्लिश ग्रामरचा स्पेशल कोर्स पूर्णपणे फ्री या 4 ते 8 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना देणार आहोत व सर्वांना ऑनलाईन प्रमाणपत्र देणार आहोत. निवड पद्धत 2 मध्ये आपण परीक्षकांनी दिलेल्या गुणांवर आधारित विशेष 3 पारितोषिकं देणार आहोत. या पारितोषिकांमध्ये दोन्ही गटातील 3 विजेत्यांना सुवर्ण पदक, प्रमाणपत्र व 2000 रुपयाची डायमंड स्टडी सेंटरच्या कोणत्याही कोर्ससाठीची शिष्यवृत्ती आपण या ठिकाणी देऊ करणार आहोत. त्यामुळे हा देखील अतिशय महत्वाचा विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळतं, ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळतं, पण त्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी असतात, जे स्पर्धक असतात, त्यांचं काय, म्हणून आपण एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवतोय. जेवढे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील या सर्व स्पर्धकांसाठी आपण या ठिकाणी पारितोषिकाचं नियोजन केलेलं आहे. या सर्व स्पर्धकांसाठी, सर्व सहभागी स्पर्धकांसाठी आपण 1-7 दिवसांचा स्पेशल इंग्लिश ग्रामर कोर्स व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जो कोणी या स्पर्धेमध्ये सहभागी घेणार आहे, सहभाग नोंदवणार आहे, आपलं सादरीकरण करणार आहे, त्या प्रत्येकाला काही ना काही मिळण्याची व्यवस्था या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. गतवर्षी आपण जी स्पर्धा घेतली होती, प्रेरणादायी विचारांची स्पर्धा होती, मोटिवेशनल स्पीचेस होते, अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी ती स्पर्धा उत्तम रीतीने संपन्न झाली. याही वर्षी त्याच उत्साहामध्ये विद्यार्थी सहभाग घेताना दिसून येत आहेत. या स्पर्धेसाठी काही नियम असणार आहेत. हे नियम असे, जेव्हा आपण आपला व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत, त्या रेकॉर्ड करत असताना, आपला व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आपला मोबाईल हा नेहमी लँडस्केप मोडमध्ये असणार आवश्यक असणार आहे. लँडस्केप म्हणजेच काय, आपला मोबाईल आडवा ठेवूनच आपण आपला व्हिडिओ शूट या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे आपली तयारी अशी असावी की आपला व्हिडिओ कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 मिनिटांचा असावा. 2 मिनिटांपेक्षा कमी आणि 5 मिनिटांपेक्षा जास्त अशा प्रकारे आपला व्हिडिओ असू नये. आपला व्हिडिओ 2 ते 5 मिनिटांचा असावा. त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यातील मुद्दे वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह नसावेत. आपले सगळे जे विचार आहेत, आपले सगळे विचार व्यवस्थित मांडण्याची आपण या ठिकाणी व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे विचार मांडत असताना आपले उच्चार स्पष्ट असावेत की जेणेकरून ऐकणाऱ्याला ते स्पष्टपणे ऐकू येतील. त्याचप्रमाणे आपला व्हिडिओ शूट करत असताना व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ स्पष्ट असून त्यात चेहरा व आपले हावभाव व्यवस्थित दिसतील याची आपण काळजी घ्यावी. साधारणपणे आपल्या चेहऱ्यावरती प्रकाश योग्य रीतीने कसा पडेल याची आपण व्यवस्था केली तर निश्चितपणे आपला व्हिडिओ स्पष्टपणे दिसू शकतो. घरामध्ये आपण आपल्या चेहऱ्याच्या समोर लाईटची व्यवस्था करू शकतो. शक्यतो डोक्यावरती लाईट नसावा किंवा आपल्या पाठीमागे लाईट नसावा, ते राईट रिफ्लेक्शन आल्यामुळं व्हिडिओला क्लिअरिटी व्यवस्थित येत नाही. किंवा घरात काहीच व्यवस्था नाही झाली तर आपण आपल्या अंगणात देखील हा व्हिडिओ शूट करू शकतो. अगदी सकाळी 8 ते 9 दरम्यान जर आपण हा व्हिडिओ शूट केला चांगल्या प्रकारची बॅकग्राऊंड घेऊन, तर सूर्याच्या प्रकाशामध्ये देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करता येतो. की जेव्हा आपले हे जे सूर्यकिरण आहेत ते 25 ते 30 डिग्रीमध्ये या ठिकाणी पडत असतात सकाळी 8 ते 9 दरम्यान किंवा सायंकाळी 5 ते 6 दरम्यान आपण हे व्हिडिओ शूट केले तर निश्चितपणे आपल्या व्हिडिओला क्लॅरिटी चांगली मिळू शकते. त्याचप्रमाणे आपण आपलं वक्तव्य मांडत असताना, आपले विचार मांडत असताना आपल्या बोलण्यातून कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची आपण दक्षता घेणं जास्त गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बोलत असताना, आपले विचार मांडत असताना, आपलं सादरीकरण करत असताना कॅमेऱ्याकडे पाहूनच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करावा. एखादं नाटिका असेल, एकपात्री प्रयोग असेल त्यावेळेस ठीक आहे, परंतु मॅक्झिमम आपण आपल्या बोलण्याचा रोग कॅमेऱ्याकडे असावा की जेणेकरून आपले हावभाव आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचत असतात. आपला व्हिडिओ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा. तिन्ही भाषेमध्ये भाषेपैकी कोणतीही भाषा आपण निवडू शकता. व्हिडिओ एडिट केला तरी चालेल, म्हणजे आपण छोटे छोटे तुकड्यांमध्ये आपला व्हिडिओ शूट केला नंतर जोडला तरी चालणार आहे. रेकॉर्डिंग नंतर आपण बॅकग्राऊंड बदलू शकता.
म्हणजे तुम्ही ग्रीन पडदा लावलेला आहे, नंतर पाठीमागे तुम्हाला एखादी बॅकग्राऊंड टाकायची तुम्ही टाकू शकता, फोटो म्हणजे व्हिडिओ एडिट करू शकता, किंवा विनंती फोटो काय त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, इमेज टाकायचे आहेत तुम्ही ते टाकू शकता. फक्त कोणतेही प्रकारचे गीत किंवा कोणत्याही प्रकारचे म्युझिक आपण बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून या ठिकाणी ऍड करणार नाही आहोत, कारण युट्यूबला अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक वापरण्याची परमिशन आपल्याला नसते, त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक आपण वापरायचं नाहीये, इतर आपण एडिट केलं तरी चालेल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जेव्हा स्पर्धक आपले या ठिकाणी रजिस्टर करतील तेव्हा स्पर्धकांच्या माहितीसाठी, स्पर्धकांच्या शंका दूर करण्यासाठी आपण झूम मीटिंग देखील या ठिकाणी आयोजित करणार आहोत. झूम मीटिंगमध्ये आपण आपल्या सर्व शंकांचं निरसन त्या ठिकाणी करूयात, किंवा आपल्याला नक्की काय करावं, काही अडचणी असतील अशा प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा आपल्या शंका दूर करण्यासाठी आपण झूम मीटिंग लवकरच घेणार आहोत. त्या झूम मीटिंगची लिंक आपण आपल्या ग्रुपमध्ये पाठवणार आहोत. ज्यावेळी तुम्हाला ही पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला बाकी इतर माहिती असेल, त्यामध्ये झूम मीटिंगची लिंक असेल, त्याचप्रमाणे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक असेल, टेलिग्रामची लिंक असेल, या सगळ्या लिंकचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण पाठवलेले व्हिडिओ वरील सर्व नियमात बसत असतील तरच परीक्षणासाठी घेण्यात येतील व अपलोड केले जातील. आपण पाठवलेले व्हिडिओ आपल्या परीक्षकाकडून पाहिले जातील, याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाहीये का किंवा हा व्हिडिओ व्यवस्थित आहे का हे पाहिल्यानंतरच आपले व्हिडिओ अपलोड केले जातील. सोबत भाषण पाठवत असताना पाठवण्याची पद्धत, मुदत, परीक्षण, बक्षीस व वेळ याबद्दल स्वतंत्र माहिती दिली आहे व त्यानुसार आपण कार्यवाही करावी. म्हणजे या स्पर्धेसाठी मुदत काय असणार आहे, परीक्षण कसं असणार आहे, बक्षीस काय असणार आहेत, वेळ काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी यापैकी काही माहिती आपल्याला समजली नसेल, लक्षात आली नसेल, तरी आपण स्वतंत्रपणे ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा ग्रुपचे सेटिंग जर बदललेले असेल तर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून किंवा थेट कॉल करून याबद्दल आपण जाणून घेऊ शकता. व्हिडिओच्या सुरुवातीस आपलं नाव, इयत्ता आणि ठिकाण सांगावे. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ मी विनय काकडे, इयत्ता 7वी, सरस्वती विद्यालय पुणे, कमीत कमी एवढी माहिती प्रत्येकांना सुरुवातीस सांगावी आणि नंतर आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. व्हिडिओमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी असावा. जो व्हिडिओ जे सादरीकरण आपण करणार आहे हे सादरीकरण निश्चितपणे त्यातला विषय, त्यातला आशय विनोदी तर असावाच, पण तो विद्यार्थी किंवा पालकांसाठी प्रेरणादायी असावा असा आपला दृष्टिकोन नेहमी असणं गरजेचं आहे. आपल्या स्पर्धेबद्दल काही चौकशी करावायची असल्यास किंवा काही शंका असल्यास आपण 95 45 11 55 77 अर्थात 9545111577 या क्रमांकावर व्हॉट्सअपला मेसेज करावेत. महत्वाचा मुद्दा आहे, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेमध्ये पारितोषिक देण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये परीक्षकाचा निर्णय हा अंतिम असणार आहे. जे काही आता आपल्याला नियम सांगितले गेलेले आहेत या नियमामध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, हेही आपण लक्षात ठेवणं या ठिकाणी निश्चित गरजेचं असणार आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सादरीकरणासाठी वेळ आहे आपल्याला 2 ते 5 मिनिट. 2 मिनिटापेक्षा व्हिडिओ जास्त असावा आणि 5 मिनिटापेक्षा जास्त नसावा, म्हणजे 2 ते 5 मिनिटाचा कालावधी आपल्या सादरीकरणासाठी असावा. भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेमध्ये आपलं सादरीकरण चालेल. व्हिडिओ पाठवण्याची मुदत आहे आपल्याला 25 एप्रिल 2023 पूर्वी आपण आपला व्हिडिओ पाठवावा. त्यानंतर पाठवलेल्या व्हिडिओंचा विचार करता येणार नाही, किंवा आपण व्हिडिओ पाठवण्यापूर्वी आयोजकांना अशा प्रकारचा कॉल करून माहिती घ्यावी आणि नंतरच व्हिडिओ पाठवावा. आता व्हिडिओ कसा पाठवावा? व्हिडिओ पाठवत असताना बऱ्याच वेळा अडचणी येतात. व्हॉट्सअपला व्हिडिओ जात नाही, रेकॉर्ड केलेला असतो, जास्त MB व्हिडिओ झालेला असतो, मग व्हॉट्सअपला ट्रान्सफर होत नाही. आपण शक्य झाल्यास आपला व्हिडिओ व्हॉट्सअपला 9545111577 या क्रमांकावरती आपण आपला व्हिडिओ पाठवू शकता. टेलिग्राममध्ये पण आपण याच क्रमांकावर किंवा दुर्योधन जठार या नावावर आपण सर्च करून त्या ठिकाणी व्हिडिओ पाठवू शकता. किंवा आपला व्हिडिओ जर असेल तर wetransfer.com या वेबसाईटवर जर आपण गेलात तर त्या वेबसाईटवरून आपल्याला ईमेल टू ईमेल अशा प्रकारे व्हिडिओ पाठवण्याची अतिशय छान आणि चांगल्या प्रकारची सोपी पद्धत आहे. त्यामध्ये आपण diamondeducationinfo@gmail.com या ईमेलवरती आपण आपला व्हिडिओ कितीही मोठा असला तरी अगदी सहजपणे पाठवू शकता. हा नक्की व्हिडिओ WeTransfer माध्यमातून कसा पाठवावा हे आपल्याला नाही जमल्यास त्यावेळेस कॉल करावा, तुम्हाला याबद्दलची माहिती दिली जाईल किंवा याबद्दलचा एखादा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. व्हिडिओ सोबत आपण खालील गोष्टी पाठवाव्यात: आपली ओळख, त्यासाठी आपले आधार कार्ड, आपले संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता, आपली इयत्ता,
जन्मदिनांक, आपल्या शाळेचं नाव, आपला पूर्ण पत्ता, आपला मोबाईल क्रमांक, त्याचप्रमाणे आपला एक पासपोर्ट आकाराचा फोटो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आणखी एक फोटो की जो आपल्या व्हिडिओच्या थंबनेल साठी लागणार आहे, तो म्हणजे आपलं सादरीकरण करत असताना एखादा छानसा फोटो कोणताही चालेल आपल्या पद्धतीनं, मी एक उत्तम फोटो आम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करावा. नाव नोंदणी. आता जर या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ इच्छित असाल, जर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊ इच्छित असाल, तर नाव नोंदणीसाठी आपण या आधी सांगितलेलं तुम्हाला 95 45 11 55 77 या क्रमांकावरती किंवा 93 73 81 96 56 या क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर आपले पूर्ण नाव, इयत्ता, पत्ता पाठवून प्रवेश निश्चित करावा. तसेच या ठिकाणी जी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ही लिंक या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित क्लिक होणार नाही, पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ही लिंक मिळेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही गुगल फॉर्मचा हा फॉर्म आपण भरायचा आहे, त्यामध्ये आपले पूर्ण नाव माहिती त्या ठिकाणी भरल्यानंतर ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपली नाव नोंदणी होईल. दिलेले सर्व नियम व स्पर्धा पद्धती समजून घेतल्यानंतरच काही अडचणी किंवा शंका असल्यास आपण खाली लिंक मधून व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता. म्हणजे आमच्या क्रमांकाला व्हॉट्सअप करताना तुम्ही या लिंकला जरी क्लिक केलं तरी थेट व्हॉट्सअप मध्ये तुम्ही जाल आणि त्यातून तुम्हाला हवा तसा मेसेज तुम्ही आम्हाला पाठवू शकाल. सर्व माहिती व्यवस्थित वाचा व आपला प्रवेश निश्चित करा. अतिशय सविस्तर माहिती याही व्हिडिओमध्ये किंवा तुम्हाला जी पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल त्या पोस्टमध्ये अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. जरी काही अडचण असेल तरी आपण डायमंड टीमला खालील कोणत्याही क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता, 9545111577 किंवा 9373819656 किंवा 9657452940 यापैकी कोणत्याही एका क्रमांकावर आपण कॉल करून किंवा मेसेज करून आपल्याला हवी ती शंका किंवा हवी ती माहिती त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या क्षणी तुमची इच्छा होईल स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची, त्या क्षणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्याला पाठवलेल्या पोस्टमध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सहभागी व्हावे, म्हणजे आमच्याकडून मिळणाऱ्या सर्व सूचना तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळून जातील. आपण सर्वांनी या सुट्टीचा अतिशय मनोमन आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. आपण डायमंड परिवाराच्या वतीनं दरवर्षी दर सुट्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवत असतो. याही वर्षी आनंदाला आपल्या जीवनामध्ये कुठेतरी स्थान असावं, आपण आनंदी व्हावं, आपल्यामुळे इतर 4 लोकांना आनंदी होता यावं, म्हणून अशा प्रकारची आनंद निर्माण करणारी स्पर्धा आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करणारी स्पर्धा आपण आयोजन करत आहोत. या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हा आणि या आनंद यात्रेचा भरपूर आनंद घ्या, भरपूर आनंद घ्या. आपल्या सर्वांच्या आतापर्यंत मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू.